गुजरातच्या कच्छमध्ये गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. नदी धोक्याच्या वेगाने वाहत असतानाही एका तरुणाने भरधाव पाण्यात ट्रॅक्टर घातला आणि जे नव्हतं घडायचं तेच घडलं. राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. गेल्या आठवड्यापासून चांगलाच पाऊस सुरू आहे. पाऊस जोरदार झाल्यामुळे धरण भरलेले वाहत आहेत. धरणाचा पाणी साठा वाढला त्यामुळे विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. बऱ्याच भागात पुलावर पाणी आले आणि त्या पाण्याचा प्रवाह इतका जबरदस्त आहे की माणूस काय गाडी सहज वाहून जाऊ शकते. असाच एका ट्रॅक्टरचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. त्यात चक्क ट्रॅक्टर वाहून जाताना दिसतंय. पाण्याचा फ्लो इतका जबरदस्त आहे की चालकाला ट्रॅक्टर ताब्यात घेणंही कठीण होतंय. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ट्रॅक्टर रस्त्यावरून सरळ जात आहे पण पाण्याचा प्रवाह इतका आहे की ट्रॅक्टर चालवणाऱ्याचा ट्रॅक्टरवरचा कंट्रोल सुटतो आणि ट्रॅक्टर पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वाहू लागते. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नसून ड्रायव्हर आणि बाजूला बसणाऱ्या व्यक्तीने वेळीच उडी मारली म्हणून अनर्थ टळला.